अपन अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शॉर्टपर्यंत बघा. अजूनही आतापर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चित यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत नवनवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळतील. विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय लातूर विभाग लातूर 12 डिसेंबर 2023 महत्त्वपूर्ण परिपत्रक आहे. विषय आहे सन 2023-24 संच मान्यता पूर्वतयारीबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक. पाहूया सविस्तर. उपरोक्त संदर्भी विषयान्वये आपणास कळवण्यात येते की शहाणी दिनांक 6/2/2023 व शहाणी परिपत्रक दिनांक 24/4/2023 दिनांक 25/9/2023 व शासन परिपत्रक दिनांक 26/9/2023 अन्वये पात्र उच्च माध्यमिक विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना अनुदान मंजुरीची कारवाई संदर्भ पत्र दिनांक 22/9/2023 दिनांक 31/12/2023 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश प्राप्त झालेले आहेत. पुढील प्रत्येक वर्षी आधार प्रमाणित संच मान्यता पूर्ण करून अनुदानाचा पुढील टप्पा देण्याबाबतचा प्रस्ताव आर्थिक भारासास सादर करण्याबाबत सूचना प्राप्त झालेल्या आहेत. माननीय संचालकच्या संदर्भ पत्रातील दिलेल्या कालमध्ये कटाक्षाने पालन व्हावे यासाठी चालू शैक्षणिक वर्ष 2023-24 संच मान्यता माहे जानेवारी 2024 दुसऱ्या आठवड्यात होणे अपेक्षित आहे. आधार प्रमाणित विद्यार्थी वैध आधार संच मान्यता विषय निहाय कार्यभारास जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात करायचे नियोजित आहे. तरी संच मान्यता शिबिराबाबत वेळापत्रक पुढील आठवड्यात देण्यात येईल. तूर्तास संच तयारी करण्याची तर पूर्वतयारी करण्यात यावी. सदर प्रकरणी विलंब होणार नाही याची दक्षता घ्यावी. श्री दत्तात्रय मठपती शिक्षण उपसंचालक लातूर विभाग लातूर यांच्या सॉफ्टनी आलेले महत्त्वपूर्ण परिपत्रक. हे परिपत्रक अखिल दामोदर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकता.